नाशिक शहरातील नाशिक रोड विशेषतः जेलरोड परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं एक आनंदाची बातमी. जेलरोड परिसरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हेल्थ हब फर्स्ट माईल क्लिनिक आणि जेनेरिक प्लस फार्मचं उद्घाटन संपन्न झालं. याप्रसंगी आमदार राहुल ढिकले, शिवसेनेचे नेते दत्ता गायकवाड, प्रभाग सभापती प्रशांत दिवे, माजी महापौर अशोक मुतडक, नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक अशोक सातबाई, सुधाकर जाधव उपस्थित होते. हेल्थ नोचे संस्थापक संचालक अभय देशपांडे, जेनेरिक फार्मसीचे संचालक संतोष शेंडगे, जेनेरिक प्लस फार्मसी अँड हेल्थ नोवचे नाशिक हेड मसूद जिलानी, जेनेरिक प्लस फार्मसी अँड हेल्थ नोवचे नाशिक हेड नसीब खान पठाण हे मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर आमदार राहुल ढिकले आणि दत्ता गायकवाड यांनी या भागामध्ये आरोग्यसेवेचं दालन सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. जेलरोड येथे हेल्थ हब क्लिनिक आणि मेडिकल स्टोर्सचं उद्घाटन झालं. आमचे आदरणीय दत्तानाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी महापौर अशोक भाऊ मुतडक प्रशांत भाऊ दिवे यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडला. आमचे मित्र मसूदजी गिलानी आणि जैन यांच्या माध्यमातून जवळपास 2400 औषधं अंडर वन रूफ हे उत्तर महाराष्ट्राचं पहिलंच दालन असं असेल की जिथे गेल्यावर कुठले औषध हे उपलब्ध असेल आणि अतिशय इन्स्टंट कुठलीही जी चाचणी असते आपली पॅथॉलॉजीची ती चाचणी इथे लगेच ATM मशीनवर करून मिळेल. ही जी टेक्नॉलॉजी आहे ही टेक्नॉलॉजी उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच जेलरोड येथे सुरू होते. या सर्व गोष्टी आपल्या आजच्या जी कोविडची परिस्थिती आणि जी आरोग्यासाठी आपण जे काम करतोय त्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे आणि अशा जी टेक्नॉलॉजी यांनी इथे आणली त्याबद्दल मी जिल्हाणींचे आणि सर्वांचे टीमचे आभार मानतो आणि जेलरोडकरांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. यावेळी लक्ष्मी जैन आणि मसूद जिलानी यांनीही मनोगत व्यक्त केलं. याच क्लिनिकमध्ये कन्सल्टेशन पण आहे, डायग्नॉस्टिक पण आहे आणि जेनेरिक प्लस फार्मसी जेनेरिक औषधं पण आहेत. या सर्व सोयी सुविधा लोक ज्या रुग्ण आहेत ज्यांचे आज एक्सपोर्टेशन होत आहे भारतामध्ये कोविडमुळे प्री कोविड जे काही आहे त्याच्यामध्ये या सर्व सुविधा कन्सल्टेशन, डायग्नॉस्टिक, मेडिसिन्स, वॅक्सिनेशन याच्यामधून आम्ही तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स पण पुरवणार आहे. साधारणतः या सर्व सुविधा 50-60% नाशिकच्या रुग्णांना, नाशिकचं फर्स्ट क्लिनिक आहे, 50-60% सुविधा स्वस्त मिळतील आजपासून आणि हा एक चांगला उपक्रम आहे. जवळपास भारतामध्ये येणाऱ्या 5-10 वर्षामध्ये आमची 5-10 हजार क्लिनिकची संकल्पना आहे जी लोकांना गरज आहे. आज कोविडमध्ये लोकांचे जॉब्स गेलेत, बिझनेस बंद आहेत आणि आरोग्यसेवेमध्ये तुफान खर्च होतो. हा आमचा असा मानस आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंट जे काम करत आहे जेनेरिक औषधांच्यावर त्याच्यामध्ये औषधं स्वस्त आहेत पण औषधांसोबत कन्सल्टेशन, डायग्नॉस्टिक हे सुद्धा स्वस्त औषध स्वस्त पुरवून देणं या सर्व सोयी स्वस्त पुरवणे हा आमचा मानस आहे, हे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणून अंडर वन रूफ आम्ही हे हेल्थ हब नावाचं फर्स्ट माईल क्लिनिक आहे हे आम्ही जॉईंटली सुरू केलेलं आहे. जे आजपासून नाशिकवासियांसाठी सेवेसाठी उपलब्ध आहे त्याचा सर्व नाशिकवासियांनी नॉट ओनली हा जेल रोड सगळ्या नाशिकवासियांचा फायदा घ्यावा. आता संतोषजी म्हणाले त्याप्रमाणे हेल्थ केअर हा एक मोठा विषय आहे. आपण हेल्थ केअरचा मताशी कोविडमध्ये आपण सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. जवळपास भारतात 2.5-3% लोक दारिद्र्य रेषेच्या खालती फक्त हेल्थ केअर प्रॉब्लेम्समुळे जातात. आता त्याला सोल्युशन आहे की बाबा तुम्ही औषधं वापरताना जेनेरिक औषधं वापरावीत. तुम्ही जेव्हा डायग्नोस्टिक टेस्ट करता बाहेरच्यापेक्षा आपण जवळपास 40-50% डिस्काउंटेड रेटला टेस्ट देतो. ही मशीन जी आहे ती USFDA CE सर्टिफाईड मशीन्स आहेत. 97-96% याची ॲक्युरसी आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रिपोर्ट इन्स्टंट रिपोर्ट येतात. मशीनमध्ये जवळपास 3-4 मिनिटांमध्ये रिपोर्ट येतात. त्या मशीनमध्ये टेलिमेडिसिनची पण फॅसिलिटी आहे. जर तुम्हाला कन्सल्टंट डॉक्टर जे बाहेर मुंबई किंवा पुण्यातले डॉक्टर जर पाहिजे असतील तर त्यांच्याशी तुम्हाला इथून डायरेक्ट संपर्क साधता येतो. आणि पूर्णपणे मॉडेल अफोर्डेबल हेल्थ केअर या विषयाशी निगडीत आहे. आपण याच्यात इन्शुरन्स, वॅक्सिनेशन हे पण कार्यक्रम करतो. त्याच्यानंतर आता इथे आपण साधारण महिन्यातनं 1-2 आपण कॅम्प्सना सुरुवात करू की आजूबाजूचे रहिवासी जे आहेत त्यांना त्या कॅम्पचा फायदा घेता येईल. ते आणखीन डिस्काउंटेड रेटमध्ये असतील. तो साधारण ही कल्पना आहे आणि या रहिवाशांनी त्याचा जितका जमेल तितका फायदा. माईल क्लिनिक आणि जेनेरिक प्लस फार्मेसीचं दालन या ठिकाणी उघडण्यात आलं. फ्रँचायझी ओनर लक्ष्मी जैन यांच्या मार्फत आम्ही या नाशिक रोडमधील जेलरोड वासियांना ही सुविधा देणार आहोत. मेन सुविधेचं कारण असं का या ठिकाणी एका छताखाली सर्व प्रकारचे तपासणी, जलद निदान आणि जलद उपचार कमी वेळेत कमी पैशात.
आणि मला वाटतं जेलोडवासींनी याचा भरपूर फायदा घ्यावा। जे आज जे मार्केटमध्ये ज्या पद्धतीने डॉक्टर आणि एक रुग्णांचं जे नातं तुटत चाललं आहे, कुठेतरी त्यांना जोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि या ठिकाणी लोकांनी जास्तीत जास्त याचा उपयोग घेऊन या फर्स्ट माइल क्लिनिक आणि जेनरिक प्लस फार्मसीचा उपयोग करा। या जेनरिक प्लस फार्मसीमध्ये ऑल मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आमची 2200 प्रोडक्टची रेंज आहे। तापापासून कॅन्सरपर्यंत सगळ्या औषधे या ठिकाणी अवेलेबल असतात। नागरिकांना ते 30 ते 80% स्वस्त दरात WHO GMP प्रमाणित औषध या ठिकाणी मिळते। जास्तीत जास्त लोकांनी याचा उपभोग घ्यावा हीच आमची या FMC मार्फत मागणी। या निमित्तानं एका छताखाली जवळपास 140 हून अधिक आरोग्यविषयक तपासण्या माफक दरात होणार आहेत। शिवाय जेनेरिक औषधं अत्यंत स्वस्तात रुग्णांना मिळतील। परिसरातील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय। प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।